तुमचा पक्ष, तुमचा नेता तुमच्या जातीला, मराठ्यांच्या जातीला, मराठ्यांच्या पोराला कधीच फोट नाही करणार, कधी. मी तुम्हाला तळतळून सांगतो, तुमचे लेकर तुम्हाला IPS आईएस अधिकारी जर बघायचे असते ना, तुमच्या पक्षातला नेता आणि तुमचा पक्ष तुमच्या मराठ्यांच्या जातीला आणि मराठ्यांच्या पोराला कधीच फोट नाही करणार. फक्त त्याला बाप मानायचं बंद करा, जातीला बाप माना आणि स्वतःचे पोर मोठे करण्यासाठी लढायला लागा. जगाच्या पाठीवर श्रीमंत आणि सगळ्यात प्रगतशील जात म्हणून फक्त मराठ्यांची असणारे लक्षात असू द्या. मी खंबेरी आणि कणकर मी नाही आठवत, तुम्ही काळजी करू नका, त्याची कसलीच काळजी करू नका. मला वारंवार फक्त या उपोषणाच्या आणि शरीराच्या वेदना आहेत, बाकीच्या वेदनाला मी खंबेरे. माझी समाजाकडे काहीच अपेक्षा नाही, मला चाराने एक रुपया सुद्धा समाजाचा नव्हता. फक्त तुमचे पोरं मोठं करण्यासाठी मी जीव सुद्धा तळातळ घेतला. अख्खं सरकार माझ्या मागं लागलं आणि अख्खा विरोधी पक्ष माझ्या मागं लागला, तरी मी मागं नाही आलो आणि कधी हटणार नाही. मी शेवटचा समाजाला सांगून टाकले, माझ्यावरती कधीही सरकारनं हल्ला केला, कारण मी कुठं पण फिरतोय, मी आजच पुण्याला चाललोय, कुठंही जीव घेणा हल्ला केला आणि मी रक्ताच्या थारुळ्यात जरी पडलो तरी मरताना माझ्या तोंडात शब्द असणारे फक्त मराठा आणि मराठा आणि आरक्षण आणि आरक्षणच. मी शेवटच्या घटका मोजल पण कधीच म्हणणार नाही की मी आता मराठा समाजाला सोडून देतोय, कारण मला लय वेदना व्हायला लागल्या, मी कधीच म्हणणार नाही. शेवटी माझ्यावर बेतली, मी आता मागे सरकवतोय तरी मी सरकणार. मराठ्यांची शान मी कधीच कमी नाही होता, कारण समाजानं माझ्यावर विश्वास टाकला, त्या समाजाचा विश्वासघात मी कधीच नाही होऊ देणार, समाजाची शान कमी नाही होता. हे माझं सांगणं तुम्हाला याच्यासाठी की मला समाज सोडून आयुष्य जगवायचं नाही आणि मला जगायचं पण नाही आणि मला त्याचं रस पण नाही. मला किती दुखणं असू द्या, नुसता माझा समाज, मायबाप जर माझ्या पुढे दिसला माझं ऑटोमॅटिक दुखणं पळून जातं. आणि माझ्यावर काही माया कमी नाही केली समाजात, त्यांच्या स्वतःच्या लेकरावर कमी केली असेल इतकी माझ्यावर ते माया केली या समाजात. त्या समाजाला मी कधीच उघडं पडून येणार नाही. समाजावर आलेलं संकट हे माझं असणार आहे आणि माझ्यावर आलेलं संकटसुद्धा ते समाजाचं असणार. मी समाजाला कुठंच खचू देणार नाही. जिथं जिथं जी जात माझ्या समाजाला अडचणीत आली, तिथं तिथं राज्यातला माझा करोडो मराठा समाज यापुढे उभा राहणार आहे, मदतीला एकमेकांची. आणि तुम्हालाही